पुढची बातमी आपण पाहूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नारायण राणे शिंदेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यात. अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतील. अक्षय, या तीन नेत्यांच्या भेटीपाठीमागचं कारण काय आहे? सध्या तरी याचं मुख्य कारण जे आहे ते स्पष्ट होत नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न करत होते. ती काही दिवसांपासून भेट रखडली होती, झाली नव्हती. आज अखेरीस ते या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आधी सह्याद्रीवर ते गेले होते, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका चालू आहेत. सह्याद्रीवर जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तिथून ते थेट वर्षा या निवासस्थानी आलेले आहेत, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सध्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांची इतर कोणतेही कार्यक्रम नाही आहेत, कोणत्याही बैठका नाही आहेत. त्यामुळे कदाचित ही जी भेट आहे ती पूर्वनियोजित आहे असं सांगण्यात येत होतं. मात्र अजूनही या भेटीचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यांच्याशी बातचीत करून आपण ते कारण काढण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. मात्र आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे नारायण राणे येऊन, आणि त्यांची ही भेट जी आहे ती वर्षा या निवासस्थानी सुरू आहे. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.